चंद्रशेखर बावन कुए इन्होंने आज संविधान चौक पर 7 दिन से चल रहे ओबीसी आंदोलन को भेज दी है, जिसके बाद पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि मराठा समाज को आरक्षण दिया जाए लेकिन ओबीसी कोटे से नहीं, ओबीसी समुदाय का आरक्षण कम नहीं किया जाना चाहिए। भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट है कि मराठा समाजाचा आरक्षण देताना आणि ते दिलंच पाहिजे, मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय हा झालाच पाहिजे, पण हे आरक्षण देताना ओबीसीचा 0.001% आरक्षण कमी होऊ नये याकरता मी पहिल्यापासूनच राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मागणी केलेली आहे आणि मला वाटतं की राज्य सरकार सुद्धा जी काही सर्वपक्षीय बैठक आमची झाली त्या सर्वपक्षीय बैठकीत जो निर्णय झाला की ओबीसीचं 1% आरक्षण कमी न करता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं, हा सर्वपक्षीय 13 कोटी जनतेच्या माध्यमातून निर्णय आम्ही मंत्रिमंडळासमोर आम्ही विनंती केली आणि राज्य सरकारने ती मान्य केली आहे, तर मला वाटतं की याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही, ओबीसी समाजाचं आरक्षण 1% 0.01% कमी होणार।